पालक बंधू भगिनींनो, आज आपल्याला खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील कागदापासून कार्डशीट पासून विविध प्रकारच्या बाहुल्या कशा तयार करतात हे बघायचं आहे. तर पालकांनो, बाहुली काम करण्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे त्याची आधी ओळख करून घेऊया. तर बाहुली तयार करण्यासाठी अशा प्रकारचं जाड कार्डशीट आपल्याला दुकानातून आणायचं आहे. नंतर आपल्याला बाहुलीचा आकार काढण्यासाठी पेन्सिल, फोटरबर, शार्पनर, नंतर बाहुली तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या काड्या, बाहुलीचं चित्र रंगवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्कर पेन, हे स्केच पेन, खडूचे रंग आणि बाहुली आपल्याला चिकटवण्यासाठी फेविकॉल, बाहुलीचा आकार कापण्यासाठी कात्री या साहित्याची आपल्याला आवश्यकता भासणार आहे. तर सर्वप्रथम आपण कार्डशीटचा एक तुकडा आयताकृती कापून त्यावर अशी मधोमध एक घडी घालायची आहे. त्यानंतर आपल्याला ज्या विषयाची किंवा ज्या चित्राची आपल्याला बाहुली तयार करायची आहे त्याचं चित्र आपण या कार्डशीटच्या घडीवर काढायचं आहे. आपण एका मुलाची बाहुली तयार करू या. अशा प्रकारे मुलाचा चेहरा, त्याचे केस, नंतर डोळे, नाकाचा भाग आणि तोंड काढल्यावर आपण घालून अशा प्रकारे त्याला बाहुलीचा आकार द्यायचा आहे. हे बघा, असं आपण मुलीचं, मुलाचं, स्त्रीचं, पुरुषाचं असं कोणतंही चित्र आपण याच्यावर काढू शकतो. त्यानंतर असं चित्र काढल्यावर कात्रीच्या साह्याने ते कापून घ्यायचं आहे. बघा, मी हे कापून ठेवलं आहे आणि घडी असल्यामुळे त्याचे दोन वेगवेगळे भाग होणार आहे. नंतर बाहुली आकर्षक दिसण्यासाठी स्केचपेनच्या साह्याने तिला रंगवून घ्यायचं आहे. केसांचा भाग हा काळा करण्यासाठी आपण स्केचपेनचा वापर करून डोळे, नाक, तोंड आणि खाली सुद्धा एक बॉर्डर करायची आहे. ही सर्व कृती करताना तुम्ही मुलांचा सहभाग त्यात घ्या, मुलांना त्यात खूप आनंद होतो. त्यानंतर खालचा भाग बरोबर कडेकडेने फेविकॉल लावून आपण दोन्ही भाग चिकटवून घ्यायचे आहे. चिकटवताना एक काळजी घ्यावी की मध्ये फेविकॉल लागून बाहुलीचा आकार पूर्ण चिकटू नये, कारण ही आपल्याला अंगठी बाहुली तयार करायची आहे. हे बघा, असं मधला भाग चिकटू नये त्यासाठी आपण त्यात तात्पुरत्या स्वरूपात अशी काडीचा वापरसुद्धा करू शकतो. मुलांच्या साह्याने हे कृती करून त्यांच्या शरीर अवयवांनासुद्धा काम करण्याची सवय लागते. हे बघा, हे सुकल्यावर अशा प्रकारे ही काडी आपण काढून घेऊ शकतो आणि ही तयार केलेली बाहुली आपण मुलांच्या हातामध्ये किंवा बोटामध्ये आपण घालू शकतो. बाहुल्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्यीकरणामध्ये जर केला तर मुलांना खूप आनंद होतो आणि घटक शिकण्यासाठी त्यांना मदत होते. हे बघा, सुकल्यावर हा, हे बघा, ही अशा प्रकारची बाहुली आपण तयार करून याचा वापर आपण आपल्या अध्यापनामध्ये करू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, छान अशी अंगठी बाहुली तयार झाली की नाही? तर तुम्ही सुद्धा पालकांच्या मदतीने अशा विविध अंगठी बाहुली तयार करायची आहे. आणखी एक गंमत सांगायची झाली तर याच अंगठी बाहुलीला जर आपण अशी एक काडी घेऊन जर मध्ये टाकली तर ही आपली कठपुतली बाहुली तयार होते. कठपुतली हे आधी कृती करायची आणि मागून आपण जर संवाद म्हटले तर एक छानसं नाटक बसू शकतं. बघा, तुम्हाला आवडणारा हा मिकी माऊस, ओळखता की नाही याला? ही मिकी माऊसची कठपुतली बाहुली, हे हत्तीची कठपुतली बाहुली. अशा प्रकारे विविध चेहरे किंवा विविध आकार अशा प्रकारे पाठ्यपुस्तकातील किंवा वर्तमानपत्रातील असे कात्रण कापून त्यांना कार्डशीटच्या साह्याने मागून चिकटवून आपण कठपुतली बाहुली तयार करू शकतो. हे बघा, अशा प्रकारचे वेगवेगळे आकार कापून या कठपुतल्या बाहुल्या तयार केलेल्या आहेत.
तर आवडल्याने मुलांना तुम्हाला अंगठी बाहुली आणि कठपुतली बाहुली तर तुम्ही सुद्धा असंच बाहुल्यात तयार करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. आपण अंगठी बाहुलीचाच प्रकार आहे पण थोडा वेगळा आहे. बघा बालमित्रांनो, आपण हे मांजरीचा आकार आधी कार्डशीटवर काढून घ्यायचा आणि त्याला स्केच पेनने छान रंगवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला बोटात घालण्यासाठी कार्डशीटचा वापर करून असं गोल करून त्याला चिकटवायचं. त्यामुळे आपण ही अंगठी असं बोटात घालून मांजरीचा म्याव म्याव असा आकार काढून छान गंमत करू शकतो. तर बघा बालमित्रांनो, आपण आधी पिवळ्या कार्डशीटचा उपयोग केला, त्यानंतर असे घोटीव पेपरचा सुद्धा उपयोग करून आपण बाहुली तयार करू शकतो. तर या कार्डशीटवर मी एक फुलपाखराचं चित्र काढलेलं आहे. नंतर कात्रीच्या साह्याने हे फुलपाखरू आपण असा प्रकारे कापून घेऊन त्याच्यावर पेन्सिलच्या साह्याने स्केचपेनच्या साह्याने रंगकाम करायचं आहे. हे बघा मी केलेलं आहे, सुंदर दिसतं आहे की नाही. आणि याच कार्डशीटचा एक तुकडा वापरून आपण मागे असं गोल करून चिकटवलं की ही अंगठी बाहुली आपल्याला बोटात घालून फुलपाखराचं चित्र तयार करता येतं. त्यानंतर आपण हे बघा अशा प्रकारे पक्षाचा या दोन प्रकारच्या घोटीव कागदाचा आपण उपयोग केलेला आहे. पक्षाचं चित्र काढून त्याचे पंख लाल दाखवायचे, त्याची चोच काढून घ्यायची आणि हे सर्व कात्रीच्या साह्याने कापल्यावर ते चिकटवून छान प्रकारे असं पक्षाच्या चित्राची कठपुतली बाहुलीसुद्धा तयार करता येते. तर बघा बालमित्रांनो, आवडले की नाही तुम्हाला विविध प्रकारच्या या कठपुतल्या बाहुल्या अंगठ्या बाहुल्या तयार करून आपण छान प्रकारे कृतीतून शिक्षण मिळवल्याचा आपण आनंद घेऊ शकतो. तर तुम्हीसुद्धा आपल्या पालकांसोबत असे विविध प्रकारच्या वस्तू हाताळा आणि विविध प्रकारच्या अशा बाहुल्या तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे.